दर्शक हो नमस्कार मी शिवाजी सुबसे यस न्यूज मराठीच्या या फेसबुक लाईव्हमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कालपासून दोन ते तीन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत संदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे सर्वात महत्व महत्त्वाचं की गेली अनेक वर्ष झालं शिवसेनेचे सध्याचे नेते ने आणि महापालिकेतील नगरसेवक महेश कोटे हे राष्ट्रवादीमध्ये जाणार की भाजपमध्ये जाणार ही चर्चा होती मात्र या चर्चेला काल पूर्ण विराम मिळाला आहे महेश कोटे आणि त्यांचे अत्यंत विश्वासू चार पाच जण काल पुण्यामध्ये शरद पवार तसेच अजित पवार यांच्यासमवेत भेटले त्यांची बैठक देखील झाली आणि शरद पवार तसेच अजित पवार यांनी शरद यांनी महेश क कोटे यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी देत त्यांना राष्ट्रवादीमध्ये आणण्याचा निर्धार पक्का केला आहे एवढंच नवं तर सोलापूर महापालिकेची आगामी निवडणूक जी काही पाच महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी होईल किंवा किंबहुना सहा महिने निवडणुका पुढं देखील जातील या निवडणुकीचे राष्ट्रवादीची पूर्ण जबाबदारी महेश कोटे यांच्यावर शरद पवार यांनी दिली आहे त्यामुळं या गोष्टीकडं आपण वेगवेगळ्या अँगलने पाहिलं पाहिजे महेश कोटे हे पहिल्यापासून काँग्रेसचे ते महापौर झाले पक्षनेते होते त्यानंतर ते शिवसेनेमध्ये आले शिवसेनेमध्ये देखील विरोधी पक्षनेते होते त्यांच्यामुळे शिवसेनेला नगरसेवक देखील जास्त मिळाले महेश कोटे यांना मांडणारा एक सोलापूर शहरामध्ये आणि महापालिकेमध्ये एक वेगळा वर्ग आहे त्यामुळं नक्कीच महेश कोटे कुठे जाणार याची चर्चा गेल्या दोन तीन वर्षापासून आजही कायम आहे त्यामुळं काल या चर्चेला पूर्ण विराम मिळाला म्हणायला काय हरकत नाही महेश कोटे यांनी देखील याबाबत स्पष्टपणे सांगितलं देखील आहे ते शरद पवारच्या भेटीला चालले होते त्या दिवशी अगोदर त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांनी मला भेटायला बोलवलं आहे म्हणून आणि ते भेटूनही आले त्यांच्या जबाबदारी देण्याचं सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पवारांनी मान्य केले आहे काल आपल्याला माहीतच असेल की पुण्यामध्ये अजित पवार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या सर्व आमदारांची बैठक झाली यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते दे। त्यामुळं महेश कोटे हे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असतील त्यांनी म्हणतील तीच पूर्व दिशा होईल हे मात्र आता निश्चित झालं आहे त्यामुळं त्यांचा अधिकृत प्रवेश कधी एवढंच बाकी आहे महेश कोटे यांना राष्ट्रवादीमध्ये का घेतलं हे देखील आपण विचार केला पाहिजे मी अगोदर सांगितल्या पद्धतीनं महेश कोटे यांच्या घरातलेच दहा ते बारा नगरसेवक आहेत म्हणजे त्यांच्याकडे पंधरा नगरसेवक निवडून आणण्याची ताकद आहे बऱ्याच प्रभागामध्ये आणि महापालिकेतील प्रशासकीय वर्तुळामध्ये महेश कोटे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा किंवा अनुभवाचा मोठा फायदा त्या नगरसेवकांना होत असतो त्यामुळे महेश कोटे यांच्याबद्दल वारंवार चर्चा सुरू होत्या महापालिकेची निवडणूक आता द्विसदस्यीय पद्धतीनं होणार आहे म्हणजे एका प्रभागातून दो दो दोन नगरसेवक निवडून जातील अशी व्यूहरचना सत्ताधारी शासन करत आहे त्यामुळं महापालिकेची निवडणूक एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून जातील अशा पद्धतीनं केले जात आहेत शिवाय गेल्या दोन वर्षापासून आपण बघतोय की उद्धव ठाकरे सरकारची कामगिरी राज्यामध्ये खूप काही चांगली नाही दोन्हीही वर्ष कोरोनामध्येच गेलेलं आहेत लॉकडाऊनमध्येच गेलेलं आहे त्यामुळं सरकारला जनतेच्या समोर मतं मागायची कोणत्या मुद्द्यावर जायचं हा देखील एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं एकतर दर दहा वर्षांनी होणारी जनगणना जी आपली दोन हजार अकरा साली झाली होती ती आता दोन हजार एकवीस साली म्हणजे ह्या वर्षी व्हायला पाहिजे होती ते अद्याप झालेली नाही त्याचं कामकाज देखील सुरू झालेलं नाही त्यामुळं जनगणना झाली नाही बऱ्याच दिवसापासून सरकारी कार्यालय आत्ता कुठं पूर्ण क्षमतेनं सुरू झालेले आहेत त्यामुळं प्रभागरचना वेळेवर होणार नाही जनगणना नाही या सर्व पार्श्वभूमीवर आणि ही काही जी कोरोनाची महामारी आहे या ठोस कारणामुळे राज्य शासनाला जे काय अधिकार आहेत ते सहा महिने निवडणुका पुढं ढकलायच्या या अधिकाराचा वापर राज्य सरकार करेल आणि फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये होणाऱ्या सोलापूर महापालिकेसह राज्यभरातील ज्या काही महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या सहा महिने पुढं जातील हे जवळपास निश्चित आहे आणि त्याच्यानंतरच मग काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे एकत्र लढतील असं शरद पवारांनी देखील सांगितलं होतं ते जे काय होतील त्या घडामोडीनंतर मोठ्या प्रमाणावर घडणार आहेत मात्र सोलापूर महापालिकेमध्ये महेश कोटे मात्र आता राष्ट्रवादीकडून महापालिकेची आखणी करणार आहेत शिवाय शहर उत्तर मतदारसंघ हा वर्षानुवर्ष भाजपाचा किल्ला समजला जातो या ठिकाणी गेली तीन टर्म झालं भाजपचे विजयकुमार देशमुख निवडून येत आहेत त्यांच्यासमोर एकही तुल्यबळ विरोधक नाही त्यामुळं पुढची निवडणुकीत देखील विजयकुमार देशमुख सहज जिंकतील असंच चित्र होतं मात्र आता महेश कोटे राष्ट्रवादीमध्ये आले आहेत आणि राष्ट्रवादीकडून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या आघाडीच अशीच कायम राहिली तर महेश कोटे हे विजय कुमार देशमुखांना चांगला पर्याय होऊ शकतील विजय कुमार देशमुखांना ते चांगली फाईट देऊ शकतील किंबहुना आपल्याला माहीतच आहे की यापूर्वी दोन हजार पंधरा साली चौदा साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस देखील महेश कोटे यांनी शहर उत्तरमधून ज्यावेळेस मनोहर चपाटींनी बंडखोरी केली होती त्यावेळेस महेश कोटे यांनी तब्बल बावन्न लाख बावन्न हजार मतं मिळवली होती आणि त्याच वेळेस विजयकुमार देशमुखांना बासष्ट हजार मतं मिळाली होती म्हणजे जवळपास दहा हजार मतांचा फरक आहे महेश कोटींनी चांगली फाईट विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर दिली होती त्यामुळे शहर उत्तरमध्ये आता आपल्याला असं म्हणायला काय हरकत नाही की विरोधक म्हणजेच भाजपला एक चांगला मोठा विरोधक मिळणार आहे यामुळं आता विजयकुमार देशमुखांना आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवणं मोठं जिकरीचं बनणार आहे हे देखील या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल शिवाय राष्ट्रवादीमध्ये जे काही राष्ट्रवादीचे जे नगरसेवक महापालिकेमध्ये अवघे चारच आहेत ती ताकद वाढवण्याची मोठी जबाबदारी महेश कोटे यांच्यावर आहे जे काही नाराज नगरसेवक आहेत किंवा जे काही नाराज पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीमधले त्यांच्या नाराजीला सध्या तरी काहीच किंमत नाही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्यांना राहायचा असेल त्यांनी राष्ट्रवादीमध्ये सोबत राहा आणि बाकीच्यांनी गप्प बसा असं क्लिअर कट सांगितलेलं आहे त्यामुळं महेश कोटे म्हणतील तीच पूर्व दिशा हे यापुढं राष्ट्रवादी शहरमध्ये दिसेल म्हणून राष्ट्रवादी शहराचे जे तुकडे तुकडे झालेले आहेत त्यामुळे हे आता एकसंघ बांधायला महेश कोटे यांचा एक चांगला पर्याय राष्ट्रवादीला मिळाला आहे आपण पहिल्यापासून बघतोय की शरद पवार आणि पवार कुटुंबांचं पहिल्यापासूनच सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष लक्ष आहे एकीकडं सर्वात जास्त साखर कारखाने दुसरीकडं सहकाराचं मोठं जाळं तिसरीकडं सुशीलकुमार शिंदेसारखा मोठा एक बलाढ्य काँग्रेसचा नेता काँग्रेसमध्ये असताना शिवाय विजयसिंह मोहिते पाटील सारखा एक दुसरा नेता जो आता भाजपमध्ये गेला आहे ह्यामुळं दोन मोठे विरोधक या जिल्ह्यामध्ये आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीची पाळंमुळं घट्ट रोवली पाहिजे यासाठीच पवारांनी चंग बांधला आहे त्यामुळे आपण बघतो आहे की महेश कोटे गेले वर्ष दीड वर्ष झालं सतत माध्यमांच्या चर्चेमध्ये आहेत वारंवार महेश कोटे यांनी म्हटलं देखील होतं की माझा जो काही निर्णय असेल तो शरद पवार आणि उद्धव ठाकरेच घेतील खरंच महेश कोटे यांना यामुळंच जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे महेश कोटे यांना राष्ट्रवादीमध्ये घेतल्यानंतर जे काही घडामोडी होणार आहेत त्या लवकरच आपल्याला दिसणार आहेत दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम जानकर माळशिरस तालुक्यामध्ये मोहित पाट मोहिते पाटलांना शह देण्यासाठी पवारांनी उत्तम जानकर यांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे म्हणूनच राष्ट्रवादीचे जे काय गट तट आहेत ते विसरून एक दिलानं काम करण्यासाठी मोठा प्रभाव पाडण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आपले कार्यकर्ते व्यवस्थित कार्यकर्त्यांची कामं होण्यासाठी एक दबावतंत्र निर्माण करण्यासाठी देखील शरद पवारांनी ही मोठं बांधायचा निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगाने काल एक चांगली बैठक राष्ट्रवादीने घेतली त्यामुळं आता विरोधकामध्ये चांगले चिंतेचं वातावरण पसरले एकीकडं भाजपची ताकद सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये वाढली आहे वाढली आहे म्हणायची की नाही म्हणायचं हे भाजपच्या आमदाराने आणि खासदारांनी ठरवावं का तर जो तो आपापल्या मतदारसंघात मशगूल आहे मतदारसंघात मतदार देखील हे आमदार जास्त लक्ष देत नाहीत त्यामुळं भाजप आगामी पाच वर्षानंतर भाजपचं काय चित्र शहरामध्ये असेल किंवा येत्या सहा महिन्यात किंवा वर्षात होणाऱ्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप किती प्रभाव पाडेल हे देखील सांगणं आता थोडंसं अवघड आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी पक्की होणार आहे दुस त्यामुळंच विरोधक जरा थोडंसं गारद झालेत असंच चित्र सध्या तरी दिसतंय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की गेल्या महिन्यापासून महिनाही म्हणता येणार नाही गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हटाव अशी एक मोहीम गुप्तपणे सुरू झाली होती वास्तविक पाहता उजनीचं पाणी इंदापूरला पळवून नेण्याचा घाट ज्यावेळेसपासून निर्माण झाला त्यावेळेसपासून पालकमंत्र्यांच्या विरोधात स्वकीय म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल असा सुप्त विरोध सुरू झाला होता त्यामुळं हा विरोध मावळण्यासाठी बबनराव शिंदे असतील संजय मामा शिंदे असतील यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केला आणि इंदापूरला पाणी पळवून घेऊन जाण्याचा निर्णय रद्द झाला त्यावेळेसपासून मात्र पालकमंत्री शांत झाले होते शांत झाल्यानंतर देखील काही जणांनी कुरगड्या करत आता पालकमंत्री बदला असा देखील सूर निर्माण केला होता पवारांपर्यंत तक्रारी केल्या होत्या मात्र यावर देखील काल पडदा पडलेला आहे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणेच राहतील असं स्पष्टपणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे हे निश्चितच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अजित पवार आणि शर शरद पवार यांच्या सांगण्याशिवाय होऊ शकणार नाही त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचा सर्व कंट्रोल हा बारामतीकरांकडे ठेवायचा असा चंग राष्ट्रवादीनं बांधला आहे म्हणूनच महेश कोटेसारख्या माणसाला राष्ट्रवादीनं ताकद दिली आहे हे समजायला आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे सोलापूरचे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते बारामतीकरांच्या मनात आल्याशिवाय सुटणार नाहीत त्यामुळे सोलापूरची विमानसेवा असेल सोलापूरची एम आय डी सी असेल सोलापूरचे उर्वरित जे काही महापालिकेचे प्रश्न असतील हद्दवाड भागातील प्रश्न असेल हे सोडवायचं असेल तर आता बारामतीकरांच्या मनात आलं तरच सोलापूरचे प्रश्न सुटणार आहेत हे मात्र निश्चित शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना सोलापूरबद्दल कधीच आजवर प्रेम दिसलं नाही इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी कधीच मोठं केलं नाही त्यामुळं सत्तेमध्ये असताना देखील आणि मुख्यमंत्री शिवसेनेचं असताना देखील सोलापूरचे शिवसैनिक नाराज आहेत जुने निष्ठावंत शिवसैनिक आहे त्याच पदावरती आहेत त्यामुळे सत्ता असून देखील ते सत्ता आमची नाहीच अशा पद्धतीनं वागतायत म्हणूनच आता राष्ट्रवादी जी की राज्यामध्ये देखील सत्ता चालवावी ती राष्ट्रवादीनंच आणि जो काय सर्वात जास्त फायदा होतो आहे तो राष्ट्रवादीलाच असं एकंदरीत चित्र असताना पूर्ण गाडा सोलापूरच्या कारभाराचा पूर्ण गाडा आणि सोलापूरच्या कारभाराची चा, पूर्ण चावी हे बारामतीकरांकडं कर जात आहे महेश कोटे असतील महेश कोटे यांना एक चांगली ताकद राष्ट्रवादीने दिले त्यामुळे त्यांचा करिश्मा काय चालणार ते दिसणार आहे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेच पुन्हा एकदा राहणार आहेत आणि शिवाय उत्तम जानकर यांच्याकडे आता काय जबाबदारी दि दिली जाते याकडे देखील राष्ट्रवादीचं लक्ष लागलं आहे त्यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आगामी काला काळावधीमध्ये राष्ट्रवादी भक्कमपणे उभं राहील आणि भाजपला एक मोठा पर्याय निर्माण करेल असं चिन्ह आहे बघूया येत्या कालावधीमध्ये लवकरात लवकर की या राष्ट्रवादीमधल्या काय घडामोडी घडतायत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय घडामोडी काय होऊन कोणाची सत्ता महापालिकेत स्थापन होती एकीकडं राष्ट्रवादीचाच महापौर करायचा किंवा राष्ट्रवादीचं संख्याबळ वाढवायचं असा चंग देखील महेश कोटे यांनी बांधला आहे तसा शब्द त्यांनी पवारांना दिला आहे त्यामुळं महेश कोटे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर महापालिकेत काय सत्तांतर होईल शिवसेनेमध्ये काय होईल काँग्रेसमध्ये काय होईल याचे सर्व आता आखाडे गणितं बांधली जात आहेत सध्या तरी मोसमी पावसाचे दिवस सुरू आहेत मतलईवारी कोणत्या दिशेने वाहत आहेत ते आपण बघूया आणि महेश कोटे यांच्या या निर्णयामुळं नक्की काय काय बदल होतील मी माझ्या पद्धतीनं सांगितलं आपल्याला याबाबत काय वाटतं की सोलापूर शहरातील सोलापूर महापालिकेतील आगामी कालावधीमध्ये हो काय चिन्ह असतील काय समीकरणं जुळतील त्याबद्दल आपण देखील यस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवर वरती कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका आणि यस न्यूज मराठीचा यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका हा फेसबुक लाईव्ह मी इथंच थांबवतो आहे आपल्याला यासंदर्भात अधिक काही जा सांगायचं असेल कमेंट्स करायचे असेल तर आपण अवश्य यस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवर कमेंट करावी ही विनंती धन्यवाद